हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज पहिला दिवस आहे. आम्ही प्रश्न उत्तराच्या तासाच्या निमित्तानं सभागृहामध्ये अध्यक्ष महोदयांना आणि सरकारला दोन गोष्टीच्या बद्दल त्या ठिकाणी विषय घेतला. एक म्हणजे सीमा प्रश्नाच्या बद्दल मागे कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरलेलं होतं की अधिवेशनामध्ये आपण एकमताने ठराव करूया आणि बेळगाव, कारवार, निपाणी ह्या सगळ्या भागामधले जो मराठी भाषिक आहे त्यांच्या पाठीशी एकमुखी महाराष्ट्र उभा आहे, अख्खं विधिमंडळ उभं आहे अशा पद्धतीचा ठराव त्या ठिकाणी करून त्यांना एक मदत करावी, त्यांना एक विश्वास द्यावा, त्यांना एक खात्री द्यावी अशा पद्धतीनं आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं. आज आम्ही सर्व विरोधी पक्षांनी अध्यक्षांना सांगितलं की आजचं सगळं कामकाज बाजूला ठेवा आणि तो ठराव आज त्या ठिकाणी चर्चेला घ्या. कारण झालं काय, विधान परिषदेमध्ये ह्याबद्दल विषयाच्या बद्दलची चर्चाला वेळ दिलेला आहे आणि तिथं चर्चा होती आणि विधानसभेमध्ये ठराव होत नाही हे काही बरोबर नाही. तर त्याच्यामध्ये शेवटी उपमुख्यमंत्र्यांनी तिथं मी माझी भूमिका मांडली, पृथ्वीराज बाबांनी काँग्रेसकडनं भूमिका मांडली, भास्करराव जाधवांनी शिवसेनेकडनं भूमिका मांडली आणि आम्ही सगळे सभागृहातले आग्रही होतो किंवा ते ताबडतोब झालं पाहिजे. कारण आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे सन्माननीय काही सहकारी कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि तिथं काही भूमिका मांडतायत. कारण कर्नाटकामध्ये तशा प्रकारचं मत व्यक्त करण्याच्या करता सातत्याने अडचणी निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आणि म्हणून तशा प्रकारे त्यांनी तो निर्णय घेतला. आणि या पाठीशी राज्य उभं आहे, महाराष्ट्रातली 13 कोटी जनता उभी आहे हे त्याच्यामध्ये आपल्याला दाखवायचं होतं, देशाला दाखवायचं होतं. कारण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी 1-1 इंच जागा आम्ही देणार नाही आणि आपल्याला तिथली 1-1 इंच जागा तिथं न ठेवता आपल्या राज्यामध्ये घ्यायची आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ती बाजू आपल्याला कणखरपणे मांडायची आहे. परंतु तशा प्रकारे तो ठराव आज पण आणला गेला नाही. आता त्यांनी सांगितलं सत्ताधारी पक्षांनी जमलं तर मुख्यमंत्री दिल्लीत ना आले तर आज घेऊ नाही तर उद्या घेऊ अशा पद्धतीनं चालढकल चालली. हा खरं तर सीमा प्रश्नाच्या संदर्भातल्या सर्वांचा अपमान आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. म्हणून तो एक विषय घेऊन आम्ही वॉकआउट केलेला आहे. तसंच आमचे प्रांताध्यक्ष आणि ह्या सभासदाचे ज्येष्ठ नेते सभासद जयंत पाटलांचं जे निलंबन केलं त्याच्याबद्दल मी ज्या दिवशी निलंबन झालं त्याच दिवशी दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही अतिशय समंजस भूमिका घेतली. कारण सभागृहापण शिस्तीत चाललं पाहिजे, तिथंही सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत आणि जर काही घडलं तर त्या संदर्भामध्ये देखील कुठेही टोकाची भूमिका घ्यायची नाही. आता या सगळ्या गोष्टीला 4 दिवस झाले. आमचं म्हणणं होतं की आज त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांचं निलंबन मागं घेऊन त्यांना सभागृहामध्ये हजर राहण्याच्या बद्दलची परवानगी द्यावी अशा प्रकारे आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं मागणी केली. मात्र त्यांनी ते मागणीला नकार दिला आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टीच्या करता आज आम्ही प्रश्न उत्तराच्या तासावर वॉकआउट केलेलं आहे, बहिष्कार टाकलेला. दिल्लीला आज आत्ता सभागृहामध्ये सांगत असताना स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुरु गोविंद सिंगांच्या संदर्भामध्ये काही एक तिथं कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्याकरता त्या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी निमंत्रित केलं म्हणून ते गेले त्या कार्यक्रमाला असं उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले.